नमस्कार आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी झटपट दही सँडविच कसं बनवायचं चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन ते तीन चमचे दही घेतलेले आहे व यावर थोडीशी मिरेपूड घेत आहे व मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेलं गाजर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची ॲड केलेली आहे व आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मी दोन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत व याच्या कडा काढून घेतलेल्या आहेत आता आपण यावर हे दही आणि व्हेजिटेबलचं मिश्रण ॲड करूयात व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे व्यवस्थित पसरवून घेणार आहोत आता आपण याच्या वरच्या बाजूला थोडंसं बटर लावून घेऊयात आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यावर आपण बटर लावलेली बाजू खालच्या बाजूला ठेवून देणार आहोत व आपण आता दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडंसं बटर लावून घेणार आहोत व दोन्ही बाजूला बटर लावून आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनिट हे सँडविच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान टोस्ट करून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता अतिशय झटपट आणि हेल्दी अशी रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व पौष्टिक रेसिपी तुमच्या मुलांसाठी पाहता येतील धन्यवाद